हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी श्रद्धा, श्रीशाची मम्मा, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. तर आज आम्ही चाललोय बाहेर श्रीशाला घेऊन. ऑलरेडी थोडंसं लेट झालंय, तर बघू नक्की कुठे जायचंय, कारण आम्ही ठरवलेलं कुर्ल्याला जायचं, फिनिक्सला. बट तेवढा वेळ नाही आहे, कारण हिला घेऊन जायचं तर कॅबने घेऊन जावं लागेल आणि ट्रॅफिक असेल. सो अजून आम्ही ठरवतोय की नक्की कुठे जायचंय. बघूया, घराच्या बाहेर पडलो की आम्ही ठरवू. हे आता श्रीशा तयार झाले, श्रीशा निघाले फिरायला. श्रीशा श्रीशा, चला 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 चला. ही पॅन्ट मी घातल्या ना श्रीशाला, या मी अमेझॉनवरून मागवले त्याच्या आणून, आणि दोन आहेत अजून अशा. तर हा तीनचा सेट होता, ते पण मी दाखवणार श्रीशाला फर्स्ट क्राय आणि अमेझॉनवरून मी काय काय मागवलं आहे. श्रीशा से हाय टू ऑल. श्रीशा 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 ऋषीकडे बघते, ऋषी काहीतरी सांगतोय तिला. श्रीशा चला चलो. हाय फ्रेंड्स, मी ऋषिकेश, रोजचा हिरो असणारा. आज मी स्वतःहून कॅमेरा हातात घेतलेला आहे. तर आता आम्ही RCT मॉलला चाललेलो आहोत. म्हणजे फायनली आम्ही डिसाइड केलं आणि बघू शकता श्रद्धा आणि श्रीशा. हाय श्रीशा. श्रीशा किती वेळ राहते शांत? हा ऍक्च्युली कारण श्रीशा बरोबर आम्ही फर्स्ट टाइम चाललोय असं गाडीने, म्हणजे 4-व्हीलरने. आतापर्यंत बाईकवर आम्ही जवळजवळ सगळीकडे गेलेलो आहे. सो बघूया आता श्रीशाचा फर्स्ट एक्सपिरियन्स कसा असेल मॉलमध्ये. नाही नाही, दुसरं आहे ना, आपण फिनिक्सला पण गेलेलो ना. ओके, सो बघूया, भेटू आपण तिथे गेल्यावरच. श्रीशा खूप शांत बसलेली आहे, तिला कळत नाही कुठे चाललोय आम्ही. प्रश्नचिन्ह आहे चेहऱ्यावर, यांचं काय चाललंय. हो ना बाबू. श्रीशा श्रीशा काय चाललंय यांचं. आता आम्ही फायनली RCTला आलोय. एक 1.25 तास तरी आम्हाला लागला इथे यायला, कारण खूप ट्रॅफिक होत. आणि श्रीशा ऋषीकडे आहे. श्रीशा मस्त झोपलेली. ऍक्च्युली AC होतं ना, आणि AC असल्यामुळे बाहेरचं अजिबात आवाज येत नव्हता, तर ती छान झोपलेली, तिची एक झोप झाली. आणि आता आम्ही उतरलोय. सो बघूयात मरी कसं आणि काय, कारण आमचे काहीच प्लॅन नाही आहेत काय घ्यायचं किंवा काही. सो लेट सी, भेटू तिथेच. आता मी दाखवते ऋषा, श्रीशा जागी झाले आणि ऋषीकडे. ओ श्रीशा ऋषा श्रीशा बाबू बघते, काहीतरी दिसते छान. ऋषी चाललाय श्रीशाला घेऊन. हे ग्राउंड फ्लोअर त्यांनी खूप छान केलंय. इट्स लुकिंग नाइस. श्रीशा हाय हॅलो.
तर आम्ही लहान मुलांच्या सेक्शनला आलो आहेत, गर्ल्सच्या. मी बघते श्रीशासाठी असं काही चांगलं मिळालं तर. खूप क्यूट बॅग्स आहेत. बरं, जसं मी म्हटलं की श्रीशा आत्ता कुठे बॅग घेऊन जाणार नाही आहे, बट खूप क्यूट आहेत. म्हणजे मुलींच्या मुलींसाठी खूप व्हरायटीज असतात ना कपड्यांमध्ये. आता मला श्रीशासाठी तर असं काही दिसत नाही आहे इथे. 6 और 9 महिन्यापर्यंत. हां, येस, फायनली आम्हाला दिसलं आहे. बघतोय आम्ही इथे किती महिन्यापर्यंत. 6 to 12. आता आहे, आपण आता आणलं ना. ग्रे पण आहे, येल्लो मध्ये. माझा पूर्ण ड्रेस आता इथे आरशात दिसतो. ऍक्च्युली मी काय घातलंय. ऋषा आणि श्रीशा तिकडे गेलेली आहेत. वाव, इथून मधला पॅसेज खूप छान दिसतो खालचा. लाइट्स वगैरे लावलेत ना. आता जस्ट आम्ही घरी आलोय आणि जास्त पुढे काही करताना आलं. एक म्हणजे मला जितकं जमलं तितकं मी व्हिडिओ शूट केलाय आणि तिथे त्यांच्या पॉलिसी काहीतरी होत्या की आता व्हिडिओ शूट करायला देत नाहीत. दुसरी गोष्ट की श्रीशा खूप वैतागलेली. मग तिला ना मुळात अंगावर नाही आवडत, खाली जितकं ठेवताल तितकं खेळते ती आणि राहते. तर शॉपिंग तशी काहीच केली नाही आहे. फक्त श्रीशासाठी आम्ही पॅन्ट घेतल्यात 2, हा लेगिंग टाईप 2 पॅन्ट घेतल्यात. बस बाकी काही नाही. सो माझा ब्लॉग मी इथेच एंड करते. झाले आमची शॉपिंग आणि फिरून आणि आता मी घरी आलो आहे. तर जेवणाचं काहीतरी बघतोय. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.